बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णामूर्तीने वादग्रस्त गायत्री देवींचा दाखला देत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुचित्राच्या मित्राचे अजित पवार यांनी अपहरण केले असून गेल्या एक वर्षापासून तो बेपत्ता असल्याचे तिने म्हटले आहे. ही बाब आपल्याला गायत्री पंतप्रतिनिधी यांनी सांगितल्याचा दावाही सुचित्रा यांनी केला आहे. सुचित्रा यांनी आपल्या ट्विटरवरून अजित पवारांवर जाहीर आरोप केले आहेत. सुचित्रा म्हणतात, प्रमोद गोयंका हा माझा मित्र गेल्या एक वर्षाभरापासून गायब झाला आहे. प्रमोदचे अजित पवारांशी व्यावसायिक संबंध होते. त्यांच्यात वर्षभरापूर्वी व्यवसायावरून वाद झाल्याने अजित पवारांनी प्रमोदला धडा शिकवण्याची शपथ घेतली होती, असे गायत्री पंतप्रतिनिधीने आपल्याला सांगितले. प्रमोद गायब झाल्याच्या घटनेला आज बरोबर एक वर्ष झाले आहे. या घटनेबाबत प्रमोद कसा गायब झाला याबाबत त्याचे सर्व मित्र आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तसेच नक्की काय झाले आहे याबाबत त्यांनाही कळेनासे झाले आहे. प्रमोदचा भाऊ विनोद गोयंकानी आपल्याला सांगितले की प्रमोदचे सर्व व्यवसाय अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत, याची अद्याप चौकशी का करण्यात आलेली नाही, आपण माफियांच्या राज्यात राहत आहोत का, असा सवालही त्याने केला असल्याचे सुचित्राने म्हटले आहे. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने अजित पवारांवर अपहरणाचा आरोप केल्याने अजित पवार पुन्हा एकदा नवीन वादात अडकण्याची शक्यता आहे. स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा. पाहत रहा प्राईम न्यूज मराठी.